जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अरे भाई, आई मीन आयडल और टू स्टैंड द मॉर्निंग आली आहे. तुम्हाला लास्ट वॉर्निंग देते, एक महिन्याची मुदत आहे तुमच्याकडे. त्यात माझ्या शनू बेबीला जर तुम्ही फायनान्शियल सिक्युरिटी दिली नाही तर मी तिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी करेन. काय कशाला बोलवलं मॅडम? तुमचा हा राजीनाम्याचा निर्णय पक्का आहे का? माझा निर्णय पक्का आहे, माझा राजीनामा मी दिले. सर तुमची हे वाचली मी, ऍड वाचली सीईओच्या पोस्ट साठी. यस यस. सो मी येऊ का सर जरा इंटरव्ह्यू साठी? येस ऑफ कोर्स, यू कॅन कम. मग काय म्हणले संघवी? मी उद्या इंटरव्ह्यू साठी चाललोय. आय एम डॅम इंटरेस्टेड इन दिस जॉब. हा जर मिळाला ना शनाया तर नथिंग लाईक इट. म्हणजे पॅकेजही असं मोठं मिळणार ना की काय सांगू तुला. गॅरीचा फोन आला का? हो आला होता आणि उद्या त्याला इंटरव्ह्यू ला पण बोलवलंय. इंटरव्ह्यू साठी तू ना तू कधीच खुशच नसतेस. मला तळ्याचं पाणी चाखायचं नाहीये, मला हवाय समुद्र. दही शुभ असते. दही खाऊन नोकऱ्या मिळाल्या असत्या तर सगळ्यांनी तेच केलं असतं ना. हॅलो, दिस इज सांगवी फ्रॉम पीटर जॅक्सन कंपनी. आपसे एक बात कह सकती हूँ? हाँ बोलिए जरूर. गुरुनाथ सुबेदार बहुत ही ब्रिलियंट है, लॉयल है, हार्ड वर्किंग है. उनको एक मौके की जरूरत है. मैं आपको रिकमेंड कर सकती हूँ उनका नाम. हे बघ, ही फाईल घेऊन आपण एकत्र काम करतो मला खूप मजा येते. फाईलचं नावच आहे मिलन. मॅडम थँक्यू. सर गुरु सर गुरु सरांनी खरंच ऑफिस सोडलंय का? नाही इतका वेळ झाला ते अजून आले नाहीत. जाऊ द्या, मी काय विषय काढला गेला तुम्ही बोला. मी आलोच. काय झालं सर? रेझिग्नेशन लेटर दिल्यापासून गुरु सर वेळेत येतच नाही. अहो जेनी मॅडम, याचा अर्थ सोपा आहे, गुरु सरांना कामात इंटरेस्ट राहिलेला नाहीये. याचा अर्थ ते जॉब सोडणार हे नक्की. म्हणजे त्यांचं आतापर्यंत फायनल पण झालं असेल. मलाही तसंच वाटतंय सर. जर खरंच त्यांनी रिझाईन केलं तर त्यांच्या पोस्टवर कोण येणार? कोण येणार म्हणजे? अहो मीच, मीच येणार आहे त्या पोस्टवर. कदम इट्स नॉट पॉसिबल ना. का पॉसिबल नाहीये? अहो राधिका मॅडम मलाच ती पोस्ट देणार. अहो इतकी वर्ष मी या ऑफिसमध्ये काम करतोय, शिवाय मला कामाचा चांगला अनुभव आहे. गुरु सरांच्या पोस्टवर माझ्याशिवाय दुसरा चांगला कॅन्डिडेट असू शकत नाही. मीच आहे रायदर. मी राधिका मॅडमशी बोलणार आहे. अहो मनात आणलं ना तर एका हाती मार्केटिंग करू शकतो मी. ओ कदम, हे सगळं काय खाऊ वाटतं का तुम्हाला? आनंद सर प्लीज तोंड सांभाळून बोला. तुम्ही पण तुमच्या जिभेला लगाम द्या ना, हे इतकं सगळं सोपं नाहीये. का सोपं नाहीये? असं कोणतं काम आहे की जे मी करू शकत नाही? सॉरी टू से आनंद सर, पण प्लीज जळू नका माझ्यावर. ओ कदम काय बोलताय तुम्ही? तुम्ही वाटेल ते बोलाल ना ते मी सहन करणार नाहीये, कळलं का? आनंद सर तुम्ही शांत व्हा प्लीज. अरे पण मग बघ ना कसं बोलताय. गुरुच्या कॅलिबर बद्दल बोलताय. हे बघा, गुरुचा कॅलिबर काय आहे ना हे तुम्हाला कधीच कळणार नाहीये. अरे तो डिवोर्स घेत असेल, तो वेगळा होत असेल राधिका वहिनींशी, तो वेगळा वागत असेल, तरीही त्याचा कॅलिबर आपल्या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहे. त्याचा एक्सपिरियन्स म्हणा, त्याचं नॉलेज म्हणा, खूप जास्त आहे. इनफॅक्ट वी ऑल नो दॅट, डोंट वी? पण सर आता सिच्युएशन वेगळी आहे की नाही? असू दे, वेगळी आहे सिच्युएशन वेगळी मला माहिती आहे. पण इथे या ऑफिसमध्ये कोणालाही स्वतःला गुरु बरोबर कंपेअर करायचं नाही, कळलं का? गुरु आहे कुठे? आज इंटरव्ह्यूला गेलेत. कुठे? मिस्टर संघवींच्या कंपनीत.
अरे जिसका गारंटर इतना स्ट्रॉन्ग हो उसका काम अच्छा ही होगा ना. गारंटर? मिसेस राधिका सुबेदार. पहाड़ में कही है नौकरी आपकी. तुम्हाला आणि त्या राधिका सुबेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो. अरे यार पण गुड फॉर नथिंग ने तुझं नाव रेकमेंड केलं, यात वाईट काय आहे? तुला काय वाटलं राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुबेदार आहे, मी माझ्या बळावर एक नाही 10 नोकऱ्या मिळवेन. 10? तुला माझ्याबद्दल त्या फरीला सगळं सत्य सांगावं लागेल. या बाया हिरे, ते राक्षस तुला मी सोडणार नाही. मला भी जैसे ही शेरा को सच समझ आएगा वो तुरंत तुम्हारी जान ले लेगा. खुद नाना साहेबांनी आम्हास माफीचा साक्षीदार बनविला आहे. शिलेदार मिस्टरांशी सतत भांडत असतात. रॉंग, चुकी चुकीच आहे. बरोबर आहे. नाही नाही नाही, चुकीच आहे. आता वहिनी सांगतील त्यांनी कसलं चित्र काढलंय. हा वहिनी सांगा. डुक्कर. माझं ड्रॉइंग नाही आहे चांगलं. माझं ड्रॉइंग येत नाही. सगळे आले आणि चहा पिऊन गेले. असा कसा पडला कोणीच विचारे ना. असा कसा वाचला असे विचारायचे. काय लोक असतात ना हे एक एक. करकोचा पण येऊन गेला. मुख्य अध्यापक कोचरेकर हो, खूप उंच आणि बारीक आहे ना म्हणून करकोचा. आम्हाला सांगा दादासाहेब, काय निर्णय घेतलाय त्या कारस्थान्यांचा? अक्का साहेब, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मातोश्रींना भेटल्यावर घ्या. नाही दादासाहेब, निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तो घेऊच, पण मातोश्रींना भेटल्यावर. राजमातोश्री युवराज शंभूराजे आपल्या भेटीला येत आहेत. सो दीज आर द 3 ऑप्शन्स जे मी शॉर्टलिस्ट केलेले आहेत, जिकडे हळद, मेहंदी आणि संगीत हे सेरेमनीज होऊ शकतात. आपण तुझं लग्न आयफेल टॉवर मध्ये आणि रिसेप्शन इटलीला पिसाच्या झुकत्या मनोरथ करूया. आय थिंक इटली इज बेस्ट. आम्ही हॉल बघून ठेवला होता, ते बेडेकर चाळीतला एसी हॉल आहे. एक मिनिट, तुम्हाला ह्यातलं कुठलं लोकेशन आवडलंय? मला असं वाटतं की लग्नामध्ये सगळे महाराष्ट्रीयन विधी होणार आहेत, त्यामुळे लोकेशन सुद्धा महाराष्ट्रातलं असलं पाहिजे. जेवढं मला कळतं त्यावरून मला तर नाही वाटत की ते तुम्हाला कधी दगा देईल. पण आमच्या डोळ्यासमोर बोललाय तो. मला तर वाटतंय कुठे तर पाणी मुरतंय. तिने तिच्या प्लॅननुसार तुम्हाला लाईट बिल भरायला लावलं, हे पण मला माहित होत. तुम्हाला घराबाहेर काढायचा प्लॅन आहे तिचा. आता कुठं लिंक लागायला लागलं बघ माझ्या. कमीन एलेंड्रा, चला लई काम बाकी. गुरु आहे कुठे? आज इंटरव्ह्यूला गेलेत. कुठे? मिस्टर संगवींच्या कंपनीत. अरे जिसका गॅरंटर इतना स्ट्रॉंग हो उसका काम अच्छा ही होगा ना. गॅरंटर? मिसेस राधिका सुबेदार. पहाड़ में कही है नौकरी आपकी. तुम्हाला आणि त्या राधिका सुबेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो. अरे यार पण गुड फॉर नथिंग ने तुझं नाव रेकमेंड केलं, यात वाईट काय आहे? तुला काय वाटलं राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुबेदार आहे, मी माझ्या बळावर एक नाही 10 नोकऱ्या मिळवेन. 10? आम्हाला सांगा दादासाहेब, काय निर्णय घेतलाय त्या कारस्थान्यांचा? अक्का साहेब, जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मातोश्रींना भेटल्यावर घ्या. नाही दादासाहेब, निर्णय तुम्हालाच घ्यावा लागणार आहे. तो घेऊच, पण मातोश्रींना भेटल्यावर. राजमातोश्री युवराज शंभूराजे आपल्या भेटीला येत आहेत. गुरु आहे कुठे? आज इंटरव्ह्यूला गेलेत. कुठे? मिस्टर संगवींच्या कंपनीत. अरे जिसका गॅरंटर इतना स्ट्रॉंग हो उसका काम अच्छा ही होगा ना. गॅरंटर? मिसेस राधिका सुबेदार. पहाड़ में कही है नौकरी आपकी. तुम्हाला आणि त्या राधिका सुबेदारला पण दाखवून दे की मी माझ्या बळावर मोठी नोकरी मिळवू शकतो. अरे यार पण गुड फॉर नथिंग ने तुझं नाव रेकमेंड केलं, यात वाईट काय आहे?
तुला काय वाटलं राधिकाने रेकमेंड नाही केलं तर मला जॉब नाही मिळणार? अगं मी गुरुनाथ सुभेदार आहे, मी माझ्या बळावर एक नाही दहा नोकऱ्या मिळवेन, दहा